याकरता मला तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळातलं एक छोटंसं उदाहरण आठवून द्यावं असं वाटतं, जे तुमच्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. सिंह आला, गड आला पण सिंह गेला, ही कथा आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. तानाजी मालुसरे आणि त्यांचं सैन्य घोरपडी लावून चढलं गडावर. गडावर चढल्यानंतर तुंबळ युद्ध सुरू झालं. तुंबळ युद्धामध्ये त्यावेळेस तानाजी पडले, त्यांचं शिर छाटल्या गेलं. जसं तानाजींचं शिर छाटल्या गेलं, तसं सगळेच्या सगळे शूर मावळे ज्या दोरावरनं वर चढले होते घोरपडींना लावून, त्याच दोरावरनं सरसर सरसर खाली उतरायला लागले. तानाजीच्या भावानं एकच काम केलं, ते धावत गेला दोराजवळ, दोर तलवारीनं छाटून टाकले आणि सगळ्या मावळ्यांना म्हणाला, तुमचा बाप इथे मरून पडलेला आहे, आता तुमच्याजवळ दोन पर्याय, भेकड्यासारख्या डोंगरावरनं उड्या मारा आणि मरा, कारण दोर तर मी कापलेले आहे, दोरावरनं काही आता उतरून जाता येणार नाही आहे. नाही तर शूरासारखे लढा आणि विजय संपादन करा. जर शूरासारखे लढले, विजय संपादन केला, जिवंत राहिला तर सुवासिनी तुम्हाला ओवाळतील, आणि मेला तर स्वर्गामध्ये अप्सरा तुमचं स्वागत करतील. पण जर तुम्ही उड्यावर टाकून मेला तर नरकाशिवाय तुम्हाला दुसरी जागा मिळणार नाही. यातला नरक स्वर्गाचा भाग सोडून द्या, त्या धार्मिक श्रद्धेचा फायदा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. पण मूळ मुद्दा काय होता की आता तुम्हाला परतायचे दूर नाही आहे, त्यामुळे एक तर लढून मरा नाहीतर एरवी तसे मरा, भेकडासारखे मरा. आणि मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये माणसं नेहमी शूरासारखं लढून मरण्याचा मार्ग स्वीकारतात. तोच मार्ग मावळ्यांनी स्वीकारला आणि गड जिंकला. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्या संस्कारातनं आलेल्या या नशिबाच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचे दोर पकडून आपण नेहमी पलायनवाद स्वीकारतो आणि जीवनातनं पळ काढतो. आजपासनं हे आपल्या जीवनातले नशिबाचे दोर कापून टाका. जीवनामध्ये आलेली जी जी संकटं आहेत, जे जे समर प्रसंग आहेत, कठीण प्रसंग आहेत, त्याला शर्थीनं तोंड द्या. कदाचित त्यामध्ये आपला पराभव होईल, कदाचित त्यामध्ये विजय आपला मिळेल. पण मित्रांनो, आपण अतिशय ताकदीनं, प्रभावीपणे, पूर्ण ताकदीनिशी, शौर्यानं लढलो हे समाधान घेऊन आपल्या जीवनामध्ये जगता येईल. त्यामुळं ह्यापुढे आयुष्यामध्ये कधीही नशिबाचे दोर पकडू नका. आता मित्रांनो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर नशीबच नाहीये तर फलज्योतिषाला काही आधार असू शकतो काय? फलज्योतिष काय करतंय की तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे नशीब ठरलेलं असतं ते कोणकोणत्या कारणांनी ठरलेलं असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे, ते थोड्या वेळात आपण पाहणार आहोत. पण तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे नशीब ठरलेलं असतं ते नशीब नेमकेपणानं ओळखण्याचं काम ज्योतिषी करत असतात. आता तुमचं माझं नशीबच जर आधी ठरलेलं नाही आहे तर हे काय ओळखू शकतात? हा पहिला मुद्दा, बेसच नाही आहे या विषयाला मुळामध्ये. फलज्योतिष हा काय प्रकार आहे? खरं म्हणजे मित्रांनो, मानव संसाधन मंत्रालयानं मुरली मनोहर जोशींनी 2001 सालामध्ये एक परिपत्रक विद्यापीठांना पाठवलं संपूर्ण भारतभरातल्या. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अनुदान अतिशय कमी मिळायला लागलेलं आहे UGC चं, आणि तरीही या विषयाकरता नवं अनुदान देण्याची तयारी दाखवली. अनेक कॉलेजेस डबघाईला आलेले, हे अनुदान मिळतं या नावाखाली अनेकांनी कॉलेजेस सुरू केले आणि 32 विद्यापीठांमध्ये फलज्योतिष हा विषय शिकवायला जायला लागला. केवळ फलज्योतिष नव्हे, पुरोहितशाहीचे वर्ग. म्हणजे आतापर्यंत आपण घरामध्ये जो भटजी बोलवतो तो आपल्या परंपरेनं जाणलेले मंत्र म्हणतो. मुरली मनोहर जोशींना वाटायचं की यामुळे कमी परिणाम होतो, जरा त्यांना ट्रेन करायचं, MA करायचं, डॉक्टरेट करायचं, त्यांनी मंत्र म्हटले की आणखी जास्त प्रभाव होणार म्हणून त्याकरता कोर्सेस काढले, MA चे, BA चे, पुढे डिग्री, त्याच्या पलीकडे डॉक्टरेट, या पद्धतीनं हे कोर्सेस काढले. या दोन्ही प्रकारचे कोर्सेस अनेक विद्यापीठांमध्ये सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या एकाही विद्यापीठामध्ये हा कोर्स या पद्धतीचा सुरू होणार नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना होता. कारण किमान जरी सर्वसामान्य जनतेमध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा असल्या तरी महाराष्ट्र या प्रांताचा टोटल तोंडवळा एक पुरोगामी प्रांताचा आहे, त्यामुळे या पद्धतीची कोणी हिंमत करणार नाही असं आपल्याला वाटत होतं. 2001 सालामध्ये तिकडे यांनी परिपत्रक काढलं आणि नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची बैठक झाली आणि सिनेटनी हा ठराव पारित करून टाकला. त्यामध्ये पुरोहितांचा ठराव नाकारला, म्हणजे पुरोहित बनवण्याच्या कोर्सचा ठराव नाकारला.
कारण तो वर्णविद्वेषी आहे, वर्णद्वेष निर्माण करणारा किंवा वर्णभेद निर्माण करणारा आहे म्हणून तो नको. पण दुसऱ्या बाजूने मात्र फलज्योतिष हे सायन्स आहे म्हणून फलज्योतिषाचे कोर्सेस सुरू करावे या पद्धतीचा सिनेटचा ठराव झाला. या बातम्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्या आणि मला सगळी कामधामं सोडून त्याच्या मागे लागावं लागलं. मग आम्ही विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 59 कार्यक्रमांचं आयोजन केलं. दर दिवशी जिल्हास्तरीय 2-2 दिवसांच्या परिषदा, सगळ्या ज्योतिषांना जाहीररित्या पाचारण केलं. ज्या ज्या सिनेटच्या सदस्यांनी याचं एंडॉर्स केलेला होता हा ठराव, त्या सगळ्यांना जाहीर निमंत्रण देण्यात आले आणि तुम्ही हे कसं सायन्स आहे जनतेला सांगा असं सांगण्यात आलं. मी दीर्घकाळ विद्यापीठाचा कॉलम चालवलेला आहे, त्यातल्या अंतर्गत राजकारणाची मला सुंदर कल्पना आहे. तिथल्या प्रत्येक माणसाला, राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या, विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या माणसाला मी पर्सनली ओळखत होतो. आणि मग या पद्धतीनं मित्रांनो, हा 55 कार्यक्रमांच्या दौऱ्यामध्ये आम्ही दाणादाण उडवून दिले. कुणालाही फलज्योतिष शास्त्रीय असं सांगता आलं नाही आणि सिनेटमधला एकही माणूस फिरकण्याची हिंमत दाखवू शकला नाही. त्यामध्ये अनेक चांगले वक्ते आहेत, जे अतिशय चांगले वक्ते म्हणून गाजलेले आहेत, ते सुद्धा आले नाहीत. आणि नागपूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं की सिनेटने ठराव पारित केल्यानंतर सुद्धा तो एक्झिक्युटिव्हमध्ये आला नाही. कारण एक्झिक्युटिव्हमध्ये आला असता तो सहज पारित झाला असता आणि विद्यापीठामध्ये फलज्योतिष हे शास्त्र सुरू झालं असतं. हे फलज्योतिष काय आहे? मुरली मनोहर जोशींनी हे फलज्योतिष आणण्याचा घाट का घातला याबद्दल मी उद्या बोलणार आहे. संत आणि चमत्काराशी सलग असणारा तो विषय आहे म्हणून. पण मित्रांनो, हे फलज्योतिष नेमकं काय आहे ते जरा आपण समजून घेऊया. फलज्योतिष ज्याला आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्याला ॲस्ट्रॉलॉजी असं म्हटलं जातं, तो काही आजचा विषय नाही. गेल्या 5000 वर्षांपासून तरी मानवजातीला ज्ञात असणारा तो विषय आहे. या ॲस्ट्रॉलॉजीच्या नावाखाली संपूर्ण जगभर वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधनं होत आलेली आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये ग्रीस आहे, बॅबिलॉन आहे, इसेरिया आहे, या परिसरामध्ये क्लॉडेमस प्लोटेमस नावाच्या एका ग्रीक तत्वज्ञाच्या ग्रंथाच्या आधारावर, खरं म्हणजे टेट्रा बिब्लियस यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. क्लॉडेमस प्लोटेमस यांनी लिहिलेला टेट्रा बिब्लियस नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्या आधारावर या चार प्रकारच्या संस्कृतीमध्ये हे फलज्योतिषाचं प्रकरण मोठ्या प्रमाणावर पसरलं. त्या काळामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा अर्थ फलज्योतिष असं कोणी घेत नसत. ज्योतिर्विद्या हा शब्द त्याकरता भारतामध्ये वापरला जात असे. त्यानंतर भारत, चीन आणि नेपाळ या परिसरामध्ये संपूर्ण जे फलज्योतिष किंवा या पद्धतीचं ज्योतिष पसरलं ते कदाचित होराशास्त्र नावाच्या ग्रंथाच्या आधारावर पसरलं. तुम्ही म्हणाल, सर ते क्लॉडेमस प्लोटेमसचं नाव तुम्ही सांगितलं, टेट्रा बिब्लियस नावाचा ग्रंथ सांगितला, पण होराशास्त्र कोणी लिहिलं हे सांगितलं नाही. कारण हा ग्रंथ भारतामध्ये जन्माला आलेला आहे आणि भारतामध्ये माणसं लिहित नसतात, ते अपौरुषेय ग्रंथ निर्माण होत असतात, आपोआप निर्माण होत असतात. त्यामुळे होराशास्त्र हा आपोआप निर्माण झालेला ग्रंथ आहे, त्याच्या लेखकाचं नाव माहीत नाही. आता मित्रांनो, हे सगळेच्या सगळे ज्योतिषी गेल्या 5000 वर्षांपासून कसला अभ्यास करायचे? सगळ्यांमध्ये कुतूहल होतं, संपूर्ण सृष्टी समजून घेण्यामध्ये माणसानं आपली हयात घालवलेली आहे. बाबा, हा सूर्य इकडून उगवतो, इकडे डुंबतो, तो चंद्र येतो, काही वेळेस येतो, काही वेळेस येत नाही, हे सगळे तारे आहेत, हे काय प्रकरण आहे? याचा हळूहळू तो अभ्यास करत गेला, भाषा विकसित होत गेले. जसजशी भाषा विकसित होत गेली तसतसं एक पिढी दुसऱ्या पिढीला आपले अनुभव सांगायला लागले. यातून काही ठोकताळे निर्माण झाले, यातून काही अभ्यास निर्माण झाला. त्या काळामध्ये माणसं जेव्हा जमिनीवर प्रवास करत असत त्यावेळेस ग्रह गोलांचा एवढा अभ्यास करण्याची गरज नव्हती. पण वाळवंटामध्ये मध्ये झाड नाही, कोणते खूण नाही, त्यावेळेस आकाशातल्या ग्रह गोलांच्या आधारावर आपली दिशा ठरवावी लागत असे. त्यामुळे मित्रांनो, वाळवंटी प्रदेशामध्ये या विषयाचा खूप अधिक अभ्यास झाला. पुढे माणूस समुद्रावर प्रवास करायला लागला, मैलोगंटी काय, अब्जावधी मैलांमध्ये कुठे काहीच दिसत नाही आहे, कोणती खूण नाही, मध्ये काही असा एखादा जागा आहे बाबा ज्याच्या आधारावर मी उत्तरेकडे चाललो, दक्षिणेकडे चाललो ठरवता येईल. त्यामुळे मग ग्रह गोलांच्या अभ्यासाच्या आधारावर, वरच्या ताऱ्यांच्या किंवा वरच्या ग्रहांच्या आधारावर आपली दिशा निश्चित करून चालण्याकरता म्हणून त्याचा अभ्यास वाढत गेला. या पद्धतीनं जगभर ग्रह गोलांच्या ताऱ्यांचा अभ्यास होत राहिला. मग ग्रहगोलांच्या गतीचा अभ्यास केल्याशिवाय ही गणितं मांडता येत नाही म्हणून त्यांच्या गतीचा अभ्यास, त्यांच्या स्थितीचा अभ्यास, वर्षातल्या कोणत्या काळामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या स्थळी ते असतील याचा अभ्यास, त्याच्यावरनं पृथ्वीच्या स्थळाची निश्चिती, या पद्धतीनं जगभर अभ्यास वाढत गेला आणि या अभ्यासाच्या आधारावर माणसाचं पर्यटन अधिकाधिक सुरक्षित बनत गेलं, माणसाचं जीवन अधिक सुरक्षित बनत गेलं.
हळूहळू यामधनं एक कल्पना निर्माण झाली की संपूर्ण सृष्टी निर्माण करणाऱ्याच हे चंद्र सूर्य ग्रह तारे निर्माण केलेले आहेत, मग यामागे काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे, त्यातून मग वेगवेगळ्या